हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तुमच्या सर्व चांगल्या आणि योग्य इच्छा पूर्ण हो. लग्नाला जायचं आहे, सुद्धा थोडीशी मी मदत करते आईला. आणि आयुषी आली आहे, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. सप्ताह असल्या कारणाने बऱ्याच जणी आल्यात माहेरी, आणि ही आली आहे. आमच्या बाजूलाच घर आहे, सो ती येते. रियांशला खूप आवडते ती, त्यामुळे तो तिला घ्यायला पाहतो आहे. पण ती छोटी आहे, त्यामुळे ती थोडीशी भीत आहे. आणि या ठिकाणी स्वयंपाक. आत्ता रियांश आला आहे बाहेर, त्याला पप्पासोबत बाहेर जायचं आहे. आणि हा बघा, आमच्या घराला म्हणजे माझ्या माहेरच्या घराला दोन्ही बाजूला एवढाच अरुंद रस्ता आहे. बिलकुल असा मोठा रस्ता नाही आहे, सेम रस्ता पाठीमाग नाही आहे. सो आम्ही समोरून म्हणजे या साईडनी यूज करतो जास्त. आणि नेमकं यावेळेस एक घर बांधत आहे, त्या घरामुळे एवढं ब्लॉकेज निर्माण झालं आहे. म्हणून सोपं जात असल्यामुळे थोडासा कुठून तरी रस्ता काढून होतच आहे येणं जाणं. चला तर मग आपण थोडीशी अजून आपली तयारी करूया. उद्या जर मी रिटर्न आले तर तिकडला शूट करशील का समाप्तीचं? माझं पेपर आहे, माझं उद्या. मी बाहेर निघणार नाही. कशाचा पेपर आहे? दाखवू का मेसेज? मी म्हंटल होत मिरवणूक वगैरे. नाही, उद्या पेपर आहे. बॅड लक. उद्या सोमवार आहे की मग? सोमवार पेपर आहे. अरे कहना क्या चाहते हो? सकाळी होऊन जाते पेपर. सकाळीच असते आमचं. मिरवणूक कधी असत असते? सकाळीच असते, 10 पर्यंत. मला वाटलं तो मग प्रताप शूट काय माहित करते की नाही. आठवण मेमरीज कर ना, काय होत नाही. पेपर असते ना माझा, सांगितलं की तरी पण कर. तरी पण अजीब जबरदस्ती. अजीब जबरदस्ती. चल जाऊ दे, कोई नाही, अगले साल मजेस मध्ये. बाजार समितीचे संचालक उदयजी सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी दोन्ही परिवार या उभयतांचा असलेला आपल्या सर्वात समक्षता गृहस्थाश्रम प्रवेश या प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वच जण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने ही भालेराव परिवारावरच्या असते आपल्या प्रेमाची ही साक्ष आहे. नवरदेवाला विनंती आहे, नवरदेवाने या ठिकाणी यावं. नवरीचे मामा, नवरीचे मामा गंगाधरराव शिरसागर भाऊगावकर यांनी नवरीला लवकरात लवकर लग्न मंडपाच्या गेटवर तयार करायचे आहेत. रामरावजी गारेकर पोलीस प्रशासनातील अधिकारी श्रीमंत सोन्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ग्राहकांचा खेळ झाल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीचा. या ठिकाणी आपलं नेहमी वाजतं तेच गाणं आहे, नवरी आलंवालं. पण मी अपलोड केला हा व्हिडिओ, बऱ्याच जणांनी पाहिलाही, 25 ते 30 व्ह्यूज होत्या. पण कॉपीराईट आला आणि मला तो डिलीट करावा लागला लगेच, त्यामुळे मी डिलीट केला. आणि आत्ता या ठिकाणी व्हॉइस ओव्हर देऊन तुम्हाला फक्त फुटेज तेवढं दाखवत आहे. कारण कॉपीराईट जर आला तर आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन थांबेल, त्यामुळे नक्कीच मला तो व्हिडिओ ठेवायला जमणार नव्हता. या ठिकाणी एकदा असंच झालेलं, बहिणीच्या चोळीचा व्हिडिओ होता, मी तो टाकलेला. त्या ठिकाणी मराठीच गाणं आत्ता आहे, त्याच प्रकारे मराठीच गाणं होतं आणि त्याला कॉपीराईट क्लेम आला. त्यावेळेस मला तेही डिलीट मारावं लागलं, त्याचप्रमाणे आत्ताही डिलीट मारले. जर पहिले पाहिलं त्यांनी गाणं ऐकलं असेल तर त्यांनी ऐकलं. पण आत्ता नवीन पाहणाऱ्यांसाठी हे एक नवीन अपडेट की कॉपीराईट आल्यामुळे मॉनिटायझेशन होत नाही, त्यामुळे मी ते डिलीट केलं. लग्न छान एन्जॉय केलं आम्ही, आणि तुम्हीही ते पाहून एन्जॉय करा. कोणाला जमलं नसेल लग्नाला यायला तर त्यांनी नक्कीच पाहू शकता. अगदीच पूर्ण व्हिडिओज नाही आहेत, पण थोड्या थोड्या क्लिप मी जोडल्यात. आणि लॉकडाऊनपासून म्हणजे
मागच्या 2.5 वर्षापासून लग्नाला कुठं जायला होतच नाही आहे. माझ्या बहिणीचं लग्नही लॉकडाऊनमध्ये झालं, त्यावेळेसही बरेच पाहुणे आले नव्हते, पण या लग्नाला भरपूर पाहुणे आलेले आहेत. कारण कोरोनाचा नवीन व्हेरियंट आला आहे, पण तो अजून आपल्या इकडे नाही आहे, त्यामुळे इकडे भरपूर प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. मास्क घातले होते बऱ्याच जणांनी, पण अजून भीती वाटत नाही आहे तेवढी, कारण इकडे अजून तरी वातावरण छान आहे म्हणून. तर तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ. आणि मला छान असं एंडिंग करता येत नाही आहे, कारण मी आता गावाकडं आहे, त्यामुळे खरंच सॉरी. आणि 2-3 व्हिडिओज अजून पेंडिंग आहेत, त्यामुळे आत्ताचे व्हिडिओज तुम्हाला दाखवता येणार नाही आहेत, हळूहळू तुमच्यापर्यंत तेही पोहोचतील. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. क्या लगते आते मजा माता रहे भाई लता. Recording. लग्न झालंय मस्त, आता आम्ही चाललोय घरी. 2000 years later. कुठे गेला होता मग? बाहेर. कुठे? देवाला. कसा होता देव? चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अजून अशाच एका व्लॉग सोबत किंवा व्हिडिओ सोबत. थँक्यू सो मच.